मंडळ आता आपण आहोत तारकर्ली मालवणला समोर तिकडे दिसतोय सिंधुदुर्ग किल्ला आणि इथे बघा आम्ही आता किल्ल्याकडे चाललोय आणि इथे आशुतोष काहीतरी शूट करतोय काकी काय करताय कालवा शोधताय अच्छा आम्ही मुंबईवरून आलोय मुंबईत दादरला नाही भेटत असलं नाही भेटत काय नाही दादरला भेटत भेटत बघितलं ह्याचं काय करतात म्हणजे पातळ कालवण करतात असं कसं पण ते शब्द शब्द तेच एका बनत असते का नाही नाही कालव मी बघितलं होतं व्हिडिओ मध्ये काही हे जिवंत असतं कालव मग आता परत त्या शिंपल्यामध्ये परत कालव येतात का दादरवर चैतन्य हॉटेल आहे ना चैतन्य हॉटेल आहे अच्छा अच्छा तुम्ही गेला तिथे कोण हो असं विकायला भेटत ना बाहेर बरीच मेहनत आहे एक एक कालव काढायचं आणि हे नीट करायला लागतं का आपल्याला अच्छा हे स्वच्छ करून इकडे पण चैतन्य आहे दादर पेठेत अच्छा आणि दादर वर पण आहे हे कालव जर मार्केटमध्ये बाहेर घ्यायचं असेल तर कसं मिळतात पाचशे रुपये ना एक तांबे बघा आणि तुम्ही कळ का की एक तांबे भराय तुम्हाला किती वेळ असतो काढायला असं दुपारी आता दोन वाजता आली ना हा आता साडेचार पाच वाजे हा एक तांब्या झाला अच्छा तीन तासाची मेहनत आहे तीन तास स्वतः खाता का पिकता तुम्ही तिकडे तुमचे तांबे भरलेले का बाकी तांबे भरलेले दाखवा ते भरले तांबे दाखवा ना आपण पाहूया काकींची तीन तीन तासांची मेहनत आहे मंडळी भरपूर आहे त्याच्यामध्ये बघा कालवच कालव भरलेले आहेत आणि पाणी आहे पिठाळ झालं एकदम पिठाळ पांढरं पांढरं झालंय तुम्ही तिकडे पाहू शकता आजमध्ये मला कालवे दिसतील हा कालवा तुला आवड असेल तर काढू शकतो शिंपल्याच्या आतमध्ये जे माझा मोबाईल चालू शिंपल्याच्या आतमध्ये जे मी वास घेतला होता लहानपणी वाळूमध्ये शिंपले असत असत असं मासे काकी टाक ना हात होते हा माहिती होऊ ना एवढं बारीक एवढं पाणी तर आहे समुद्र तर आहे टाक असं जास्त टाकशील ना एकदम मोठं टाक जास्त अशा पद्धतीने कालू आहे ते एक सेकंड थांब एवढी सॉफ्ट आहेत खूप फक्त एक मिनिट थांब असे अशा पद्धतीने कालू आहेत मंडळी खूप सॉफ्ट आहेत गिळगिळे ते वास असं गिळगिळे मंडळी आपण तर नाही बाबा आपण तर आपण नाही आपण कधी खाल्ले का मी नाही खाल्लं कधी ट्राय करशील असं काय ऑडियन्स तुम्ही घेऊन ट्राय करा ना नाही तू कधी ट्राय करशील का मी ट्राय करेल पण जर तुम्ही तोंड करून फर्स्ट टाइम अजून काहीतरी आहे एवढ्या वेळ मेहनत करतायत आता ऑडियन्स तुमच्यासाठी मी त्यामध्ये हात घातला त्याला लाईक केल्याशिवाय जाऊ नका मी असं काकी तुम्ही कधी आलेले मग एक चालू करा काकी हे तुम्ही आता विकणार कुठे विकता कुठे काय कसं काय करणार चैतन्य हॉटेल देणार दादरला इकडे चैतन्य अच्छा ह्यांचंच ते आहे का ते हॉटेल ते पण त्यांचंच आहे नितीन आणि मग ते कसं अरेंज करतात ते कसं अरेंज करतात इकडे लग्नरी असून पाठवतात अरे बापरे बघा दादरच्या चैतन्याला कालव खायचं असतील तर ते कालव इकडून जातात सिंधुदुर्ग किल्ल्याची मालवांची मालवांची बरोबर
आणि जर दुसऱ्या कोणाचा तुमच्या खेकडा खेकडा कालवा घ्यायचा असतील ओके तर तुम्ही देऊ शकता. तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर कुठे यावं त्यांनी आणि कसं कॉन्टॅक्ट करावा? समजा पहिला ताण असणार तर भेटणार. आता हे भांग पाणी आहे, इकडे ना तिकडे नसणार, त्या दगडावर असणार का तिकडेच्या दगडावर असणार? अच्छा, दगडावर जाता तुम्ही? जाणार. तुमचा हाच व्यवसाय किती वर्षापासून करता? मी आता पंचवीस वर्षाचे असल्यापासून. पंचवीस वर्ष तुम्ही कालवा करताय? या कामामुळे तुम्हाला आनंद वाटतो? बाकी ह्याच्यात आनंद आहे, जरी एवढं एवढं असलं ना तर त्याला किंमत आहे. आता एवढं वाकून वाकून काम आहे, तुम्हाला कंटाळा येत नाही द्यायचा? कंटाळा नाही, आपलं काम आहे म्हणजे नोकरीच आहे ती आमची. उद्योग आहे तुमचा? मावशी, तुमचं नाव काय? हो, अच्छा, मंडळी या आहेत कालव्यावाल्या मावशी माधुरी हळदणकर, ज्या गेल्या 20 वर्षापासून कालवं देतात. नावाजलेले हॉटेल्स असतील मालवणमधील आणि त्यांचंच हॉटेल दादरमधील. या हॉटेलला आपल्याला आयत खायला मिळतं कालवं, पण कालवं काढणं हे किती अवघड आहे. गेले 3-4 तास ते काम करतायत, ते मासं वाकून वाकून काम करतायत. आपल्याला एक गोष्ट उचलायला लावली तरी पाठण दुखते आपली, पण हे एवढं करणं सोपं नाही आहे. आणि ते वर्षानुवर्षे गेले 20 वर्षे करतायत त्या. याला खूप पेशन्स पाहिजे आणि खूप सातत्य पाहिजे कामाचं, कंटिन्युटी. मावशी, तुमचं याच्यावरच घर चालतं पूर्ण की दुसरं काय तुमचं उत्पन्नाचं आहे माध्यम साधन? माझ्या मुलग्याचे हे आहे 20 सीटर गाड्या, ट्रॅव्हलर गाड्या. आणखी तो बाहेर बाहेर म्हणजे आता पुण्यात गेलेलो आहे सध्या, मुंबईला जातो जिकडे भाडा. तुमचं बालपण वगैरे तुमचं इथेच गेलं? हो. आणि तुम्हाला असं त्या सुरुवातीला का वाटलं आपण हा व्यवसाय सुरू करूया कालवं विकण्याचा? ते असं एक दिवशी अशी फोडायला आली, फोडली घेऊन गेलं, मग घरी येऊन गिरायकांनी मागणी घातली, काम चालू. अच्छा, हे कालवं कसे आतमध्ये जीव कसं काय तयार होतं खडकाच्या आतमध्ये? पाण्याचं फेस असतं ना पावसाळ्या दिवसात, फेस येतात तरी त्या फेस हे बोंबडे मी काढू याच्यामध्ये सापडे मला हे जात आहेत ना बोंबडे हे सगळं अडकून. अच्छा, याच्यामध्ये सापडेल मला हे बघा. मग हा जीव हालचाल करतो का? तसा नाही. काढू हे मग हाताने काढायचं? कास लागते हाताला? तुम्हाला वरच्यावर कास लागते हाताला? मग तुम्हाला हे जखमा वगैरे? अरे हे अवघड आहे काढणं, हे लवकर निघत पण नाहीये. मेहनत आहे कामामध्ये खूप. स्पेशल्स खूप मदत. अरे ते खूप हे आहे का असं? त्याच्याकडे त्याच्यापासून झूम आउट कर. मावशी, तुमच्या हातचे तर कालवे मुंबईकरांना खायचे असतील, कुठे जायचं? चैतन्यामध्ये. चैतन्य हॉटेल हे जाणार ना? अरे अरे चैतन्य हॉटेल कुठे? चैतन्य हॉटेल कुठे? दादर. दादरला चैतन्य हॉटेल. तिथे मावशींच्या हातचे खायचे मिळतील. बंद 10 मिनिटं झाले.